विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्रिकोणमितीय. इयत्ता दहावी गणित भूमितीमधील हे एक महत्त्वाचं प्रकरण. आता त्रिकोणमितीमध्ये सुरुवातीला आपल्याला ज्या बेसिक गोष्टी माहिती असायला पाहिजे तर त्या कोणत्या, त्या आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी आपण सुरुवातीला एक त्रिकोण काढूया की जो काटकोन त्रिकोण असेल. आता समजा एक काटकोन त्रिकोण मी या ठिकाणी काढतोय की ज्या त्रिकोणाला मी नाव देतोय त्रिकोण एबीसी. आता या एबीसी मध्ये हा जो बी कोन आहे हा बी कोन मी काटकोन घेतोय म्हणजे 90° कोन. मित्रांनो, त्रिकोणाला तीन कोन असतात, त्यापैकी एक कोन मी 90° घेतला. आता 90° समोरची जी बाजू असते तर त्याला आपण कर्ण म्हणत असतो. आपण घेतोय त्रिकोणमिती प्रकरणाचं संपूर्ण बेसिक की ज्यामुळं तुम्हाला हे प्रकरण पूर्णपणे सोपं वाटेल. बघा, आता यामध्ये कर्ण तर मी लिहिलं 90° समोरची बाजू. आता जर समजा मित्रांनो या कोणाला मी थीटा असं म्हटलं, ए या कोणाला, आता थीटा म्हणजे नेमका काय, तर त्यामध्ये थीटाची किंमत आपण 30° ठेवू शकतो, 45° ठेवू शकतो, थीटाची कोणतीही किंमत आपण घेऊ शकतो. आता थीटाच्या समोरची जी बाजू आहे तर ती बी सी होणार. तर या ठिकाणी मी लिहितोय समोरील बाजू. आता जर थीटाच्या लगतची बाजू मी बघितली तर थीटाच्या लगतची बाजू ही आहे आणि ही सुद्धा आहे, पण या बाजूवर आपण कर्ण लिहिला अगोदर, तर त्यामुळं या ठिकाणी आपण लिहूया लगतची बाजू. तर थोडक्यात मित्रांनो काय, तर यामध्ये थीटाच्या लगतची बाजू आहे ए बी आणि थीटाच्या समोरची बाजू आहे बी सी. आता जे त्रिकोणमितीय गुणोत्तर असतात तर ते यामध्ये कसं शोधायचे बघा. सुरुवातीला आपण पहिलं गुणोत्तर घेऊया की जे आहे साईन थीटा. आता साईन थीटा लिहित असताना मित्रांनो काय करायचंय, मित्रांनो खूप सोपं आहे. ज्यावेळेस साईन थीटा आपण लिहितो तर त्यावेळेस आपल्याला घ्यायची असते थीटाच्या समोरची बाजू. आता या ठिकाणी मी मांडतोय समोरील बाजू आणि छेदामध्ये टाकायचा असतो तो कर्ण. आता समोरची जी बाजू आहे तर ती समोरची बाजू थीटाच्या समोरची बाजू आहे बी सी. तर बी सी आणि कर्ण जो आहे तर तो आहे ए सी. ए सी हा या त्रिकोणाचा कर्ण आहे. तर त्यामुळे साईन थीटा हे गुणोत्तर आपल्याला मिळालं. आता एकूण 6 त्रिकोणमितीय गुणोत्तर असतात. आता त्यापैकी शेवटचं त्रिकोणमितीय गुणोत्तर जे आहे तर ते यावरून आपल्याला शोधता येतं. आता शेवटचं म्हणजे नंबर 6 जे त्रिकोणमितीय गुणोत्तर आहे तर ते आहे कोसेक थीटा. तर मित्रांनो कोसेक थीटा हे गुणोत्तर येत असताना हे जे साईन थीटा आहे तर याच्या उलट करायचं. आता उलट म्हणजे नेमका काय, तर कर्ण हा अंशामध्ये टाकायचा आणि समोरील बाजू ही छेदामध्ये घ्यायची. मग मी घेतोय कर्ण हा अंशामध्ये आणि समोरील बाजू ही छेदामध्ये. आता आकृतीचा जो कर्ण आहे तर तो कर्ण आहे ए सी. तर ए सी हा अंशामध्ये मांडला आणि छेदामध्ये समोरील बाजू म्हणजेच बी सी. थोडक्यात काय, तर याचं आपण उलट केलं तर आपल्याला हे मिळालं. आता मित्रांनो आपण हे जे 2 नंबरचं गुणोत्तर आहे तर हे घेणार आहोत कॉस थीटा. आता कॉस थीटा लिहित असताना आपण अगोदर समोरील बाजू घेतलेली आहे तर यावेळेस आपण काय करायचं, लगतची बाजू घ्यायची. तर या ठिकाणी मी मांडतोय लगतची बाजू आणि छेदामध्ये घ्यायचा असतो तो कर्ण. कर्ण यामध्ये पण आला, कर्ण यामध्ये पण आला, फक्त अंशामध्ये जी बाजू आहे, अगोदर समोरील बाजू होती साईन थीटासाठी, आता आली लगतची बाजू. आता लगतची बाजू जी आहे तर थीटाच्या लगतची बाजू आहे ए बी. मग या ठिकाणी मी मांडतोय ए बी आणि कर्ण आहे ए सी. आता मित्रांनो हे होतं नंबर 2 गुणोत्तर कॉस थीटा. आता कॉस थीटावरून आपण याच्या 1 वरचं गुणोत्तर लिहूया, ते आहे सेक थीटा. आता सेक थीटा लिहित असताना आपल्याला काय करायचंय, तर याचं उलट करायचं. उलट म्हणजे काय, तर कर्ण वर जाईल लगतची बाजू छेदामध्ये. तर मी या ठिकाणी मांडतोय कर्ण आणि छेदामध्ये घेतोय लगतची बाजू. आता ज्यावेळेस मी असं मांडणार तर त्यावेळेस कर्ण जो आहे आकृतीचा, कर्ण आहे ए सी, म्हणजे हा ए सी अंशामध्ये गेला आणि ए बी जो आहे तर तो छेदामध्ये येणार. म्हणजे हे गुणोत्तर आपल्याला परत मिळालं सेक थीटा. आता या ठिकाणी मी तिसरं गुणोत्तर लिहितोय की जे आहे टॅन थीटा. आता टॅन थीटा लिहित असताना मित्रांनो दोन्हीमध्ये कर्ण होता, टॅन थीटामध्ये कर्ण येत नाही. मग आता नेमकं येतं काय, तर समोरील बाजू आणि लगतची बाजू ही एकमेकांच्या अंशामध्ये छेदामध्ये घ्यायची. जसं की समजा समोरील बाजू ही अंशामध्ये मांडली तर छेदामध्ये येणार लगतची बाजू. आता मित्रांनो जर समोरील बाजू आपण आकृतीमध्ये बघितली थीटाच्या, तर थीटाच्या समोरची बाजू आहे बी सी आणि लगतची बाजू जी आहे तर ती आहे ए बी. तर हे होतं मित्रांनो तिसरं गुणोत्तर. आता यावरून आपण एक परत गुणोत्तर नवीन शोधूया थीटा. आता कॉट थीटा लिहित असताना मित्रांनो काय करायचं, तर या गुणोत्तराचं उलट करायचं. आपण सुरुवातीपासून काय करतोय, याचं उलट केलं कोसेक मिळालं, कॉसचं उलट केलं सेक मिळालं, आता टॅनचं उलट केल्यावर कॉट मिळतं. आता याचं उलट म्हणजे काय, तर लगतची बाजू वर जाईल लगतची बाजू आणि छेदामध्ये काय येणार, तर समोरील बाजू. तर मित्रांनो हे जे आहे तर लगतची बाजू जी आहे तर ती लगतची बाजू वर गेल्यामुळे ही झाली ए बी आणि छेदामध्ये बी सी. हो तर विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणमिती या प्रकरणाची सुरुवात करत असताना हे आपल्याला माहिती असायलाच पाहिजे आणि यानंतर आपण कोणत्याही सराव संच सोडवत असताना हे आपल्याला उपयोगात येणार आहे. तर त्यामुळं हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, एकदा हे लिहून बघा. यामध्ये मी त्रिकोण ए बी सी काढलेला आहे, तुम्ही त्रिकोण एकदा पी क्यू आर काढून हे सर्व लिहून बघा.